अखिल विश्वाला शांततेचा करुणेचा समतेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वामध्ये स्वतंत्र समता बंधुत्व प्रस्थापित करणारे सर्व महामानवांना व महामातांना विनम्र अभिवादन तसेच सर्व उपासक व उपासिकांना मैत्रीपूर्ण जय भीम। चक्रवर्ती सम्राट अशोक संघ आयोजित वर्षावस मालिका तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला वर्ष 10वे पुष्प 5वे या कार्यक्रमासाठी सर्वांचे मनापासून स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात आदर्शांचे पूजन करून करण्यात येईल। तरी आपण आदर्शांचे पूजन करण्यासाठी दीप आणि धूप प्रज्वल करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ कांबळे सर यांना आमंत्रित करते आणि प्रमुख पाहुणे श्रद्धा रवींद्र पवार यांना विनंती करते। आदर्शांचे पूजन करण्यासाठी दीप आणि धूप प्रज्वल करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रघुनाथ कांबळे सर यांना आमंत्रित करते। भगवान बुद्धांचा विजय असो, भगवान बुद्धांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। दीप प्रज्वलन होत आहे। धन्यवाद मान्यवर। तसेच बोधिसत्व यूट्यूब चॅनलचे संस्थापक आदरणीय प्राध्यापक अरुण दळवी सर यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व संघाचे अध्यक्ष करतील। आजचे प्रमुख वक्ते कुमारी श्रद्धा रवींद्र पवार त्या FC कॉलेज पॉलिटिकल सायन्स हा विषय घेऊन इंग्लिश मीडियममधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे। तसेच त्यांनी संगीत विशारद ही पदवी मिळवली आहे। उत्कृष्ट गायन गातात तसेच ते उत्तम हार्मोनियम सितारवादक हेही आहेत। संविधान या विषयावर त्यांचे बारीक अभ्यास झाले आहेत। त्यांचे संविधानमधील सर्व कलमे पाठ आहे आणि ते सध्या UPSC ची तयारी देखील करीत आहेत। तरी मी कुमारी श्रद्धा रवींद्र पवार यांना विनंती करते की त्यांनी दिलेला विषय म्हणजे 10 पारमिता या विषयाला सुरुवात करावी। तरी आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आजचे प्रमुख वक्ते यांचे स्वागत करावे। अखिल विश्वाला शांततेचा करुणेचा समतेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे सर्व महामानव व महामातांना विनम्र अभिवादन करून आज चक्रवर्ती सम्राट अशोक संघ आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्षावास व्याख्यान मालिकेच्या 10व्या वर्षातील 5व्या पुष्पाच्या निमित्ताने
मी श्रद्धा रवींद्र पवार आज आपण पुढे जो विषय मांडणार आहे तो विषय म्हणजे जीवनाची परिपूर्णता 10 पारमिता। हा विषय मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे प्रथमतः आभार मानते। त्याचप्रमाणे चक्रवर्ती सम्राट अशोक संघाचे अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थ भालेराव सर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रघुनाथ कांबळे सर, उपस्थित सर्व उपासक उपासिका बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी प्रथमतः आभार व्यक्त करते। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी ही गोष्ट नाही आणि म्हणूनच मला इथे आणखीन आवर्जून नमूद करावं असं वाटतं की त्या दुग्ध शर्करा योग काय की आदिवासी समाजातील महिला, अनुसूचित जनजाती समाजातील महिला म्हणजे जो घटक आपण दुर्लक्षित घटक म्हणून समजतो भारतामध्ये आदिवासी घटक, त्या आदिवासी घटकातील दुर्लक्षित नागरिक हा देशातील सर्वोच्च राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचतो, प्रथम नागरिकापर्यंत पोहोचतो। हा दुग्ध शर्करा योग झाला, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा आनंद पण आहे आणि राष्ट्रपती पदाचा आनंद पण आहे। आणि संविधानाची देन म्हणजे काय हे सगळं कसं कशामुळे शक्य झालं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे, म्हणजे संविधानकर्त्यांची अभिलाषा काही प्रमाणामध्ये पूर्णत्वास गेली असं आपण म्हणू शकतो। संविधानामधील मूलभूत हक्क हे जे आहेत ना हे इतके पॉवरफुल आहेत, त्या मूलभूत हक्कांमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सहाय्याने मी आज तुमच्यासमोर इथे अभिव्यक्ती करते, माझं मत ठामपणे मांडू शकते, माझं व्याख्यान देऊ शकते, ही सगळी संविधानाची देन आहे। आणि म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है, औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा, मुझे तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है। आता मी विषयाला सुरुवात करते। विषयाचं शीर्षक आपण सर्व जाणताच, जीवनाची परिपूर्णता 10 पारमिता। 10 पारमिता, पारमिता हा शब्द पाली शब्द आहे, पारमी त्याचा संधी विग्रह करू आपण, पारमी अधिकता पारमिता। पारमीचा अर्थ काय होतो, पूर्णत्व, आणि पारमितेचा अर्थ होतो परिपूर्णता। म्हणजे जीवनामध्ये आपल्याला परिपूर्णता साधायची असेल तर 10 पारमितांचं इतकं आत्यंतिक महत्त्व तथागतांनी आपल्या धम्मोपदेशात वारंवार आपल्या भिक्खूंना आणि उपासकांना सांगितलेलं आहे, त्याचा मी उहापोह करणारच आहे। तत्पूर्वी मला इथे धम्माविषयी थोडक्यात सांगावंसं वाटतं की आपला जो धम्मा आहे तो आत्यंतिक सुखोपभोगाचा पण नाही आणि आत्यंतिक आत्मक्लेशाचा पण नाही, तो कसा आहे, मध्यम मार्ग आहे, मज्जिम पटिपदा असं त्याला म्हणतो। म्हणजे तथागत भगवान बुद्ध भोगविलासही अनुभवला, त्यांनी भोगविलासही अनुभवला आणि नंतर ज्ञानप्राप्ती होण्याच्या आधी वैराग्य मार्गही अनुभवला, म्हणजे शरीराला अत्यंत पीडा आत्मक्लेश सहन करून त्यांनी मोक्षप्राप्ती करण्याचं असं ठरवलं होतं। परंतु नंतर त्यांना असं लक्षात आलं की ह्याचा काही उपयोग नाही, आत्यंतिक सुखोपभोगाचाही उपयोग नाही आणि आत्यंतिक आत्मक्लेशाचा पण उपयोग नाही, उपयोग कशाचा आहे, मध्यम मार्गाचा आहे। आणि नंतर त्यांनी जेव्हा सम्यक संबोधी प्राप्त केली, नंतर त्यांनी निर्धार केला की हां, हा जो मध्यम मार्ग आहे हा आपण निवडलेला अगदी बरोबर आहे। आता 10 पारमितांचा उल्लेख सर्वप्रथम आपल्या धम्मामध्ये कुठे झाला, तर आपल्याला माहिती आहे बिहारमध्ये आपली ट्रीप पण गेली होती, गया येथे पिंपळ वृक्ष आपण बोधीवृक्ष पाहिलंसुद्धा, तर त्या बिहारमधील गया येथील बोधीवृक्षाच्या खाली भगवान बुद्धांना सम्यक संबोधी प्राप्त झाली। त्यानंतर भगवान बुद्धांनी सारनाथ येथे इसिपतनच्या मृगदयावनामध्ये पंचवर्गीय भिक्खूंना आपला पहिला धम्मोपदेश सांगितला, पहिला धम्मोपदेश केला, म्हणजे त्याला आपण धर्मचक्र प्रवर्तन दिन असं मानतो तेव्हापासून। आणि त्या धम्मोपदेशामध्ये तथागतांनी सर्वप्रथम 4 आर्यसत्ये त्या भिक्खूंना समजावून सांगितली, त्याच्यानंतर काय समजावून सांगितलं, तर पंचशील सांगितलं, त्याच्यानंतर आर्य अष्टांगिक मार्ग आणि शेवटी 10 पारमिता सांगितल्या। त्या 10 पारमितांनाच काय म्हटलं जातं, शील किंवा सदाचरणाचा मार्ग, अत्यंतिक महत्त्वाचा असा हा मार्ग आहे आणि ह्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आहेत। म्हणजे सुरुवातीला आपण 4 आर्यसत्यांची वास्तविकता काय आहे, म्हणजे भगवान बुद्धांना का वाटलं की असं आपण ज्ञानप्राप्ती करावी, कारण जगामध्ये काय आहे, दुःख आहे,
दुःख आहे म्हणून भगवान बुद्धांनी पहिल्यांदा भिक्खूंना चार आर्य सत्य समजावून सांगितले की बघा तुम्ही पहिल्यांदा पहा की दुःख आहे, त्याच्यानंतर मार्ग सांगितला त्या दुःख निवारणाचा आणि बेसिक फाउंडेशन दिलं काय पंचशील, ते सगळ्यांसाठी दिलं, भिक्खूंसाठी सुद्धा दिलं आणि उपासकांसाठी सुद्धा दिलं. त्यानंतर त्यांनी अजून पुढची पायरी म्हणजे काय सांगितली, काय सांगितलं, आर्य अष्टांगिक मार्ग, ज्याच्याविषयी आय थिंक समीर आगळे सरांनी भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म म्हणजे जे आपले प्रोफेसर पहिलं त्यांचं पुष्प झालं व्याख्यानरूपी, त्यांनी तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्गाविषयी पण उहापोह केला, दहा पारमितांविषयी पण उहापोह केला, म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग पण भगवान बुद्धांनी समजावून सांगितले आणि शेवटी त्यांनी दहा पारमितांची गरज ओळखून ते सुद्धा भिक्खूंना दमोपदेशामध्ये समजावून सांगितलं. आता दहा पारमिता थोडक्यात काय मी हे सांगते सुरुवातीला, नंतर मी एक्सप्लेन करेल. खरं तर 45 मिनिटांमध्ये एवढ्या पारमितांचं स्पष्टीकरण देणं हे खरंच अवघड गोष्ट आहे, म्हणजे अशक्य नाही पण अवघड आहे, कारण त्याचा गभितार्थ इतका आहे की तो लगेच सहजासहजी एका व्याख्यानामध्ये अवगत होणार नाही आपल्याला. तर मी दहा पारमिता सांगते. पहिली पारमिता आहे शील पारमिता, दुसरी पारमिता आहे दान, तिसरी आहे उपेक्षा किंवा उपेक्षा, प्रमाण मराठी भाषेमध्ये आपण त्याला उपेक्षा म्हणतो आणि पालीमध्ये उपेक्षा म्हणतो, त्याच्यानंतर नैष्क्रम्य, त्याच्यानंतर वीर्य, त्याच्यानंतर शांती, त्याच्यानंतर सत्य, त्यानंतर अधिष्ठान, करुणा आणि मैत्री, या अशा 10 पारमिता आहेत. त्यांचं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला देते. सुरुवातीला आहे शील पारमिता. आता शीलाचं इतकं महत्त्व आहे बौद्ध धम्मामध्ये की बाकी कुठलीही गोष्ट गौण आहे, पण प्रधान गोष्ट काय आहे, सगळ्यात टॉप काय आहे, शील, चारित्र्य संपन्नता, निष्कलंक जीवन जगणे. तुमचं शिक्षण कमी असू द्या, तुम्हाला व्यावहारिक ज्ञान कमी असू द्या, तुम्ही अशिक्षित असू द्या, तुम्ही निरक्षर असू द्या, पण तुम्ही चारित्र्य संपन्न असायला हवं असं आपल्या भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये खूप आत्यंतिक प्रकर्षाने नमूद केलेलं आहे. म्हणजे काय, नैतिकता, नीतिमत्त जीवन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक गोष्ट मला इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका भाषणात म्हटले होते की माझे विरोधक हे मी विद्वान आहे, मी हुशार आहे म्हणून मला घाबरत नाही, तर मी शीलवान आहे म्हणून मला घाबरतात. त्यानंतर शीलाबद्दल मला आणखीन सांगावंसं वाटतं की भिक्खूंना दिलेला आहे अष्टशील आणि उपासकांसाठी दिलेला आहे पंचशील. पंचशील म्हणजे काय, सुरुवातीला पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समाधियामी, म्हणजे मी खोटे बोलणार, म्हणजे मी जीवहिंसा करणार नाही. त्याच्यानंतर आहे अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदं समाधियामी, म्हणजे मी चोरी करणार नाही. त्यानंतर आहे कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधियामी, काम वासना विषय वासना व्यभिचार इत्यादीपासून मी अलिप्त राहतो किंवा राहते. त्याच्यानंतर मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधियामी, म्हणजे मी खोटे बोलणार नाही. त्यानंतर आहे सुरामेरय मज्जा पमादठाना वेरमणी सिक्खापदं समाधियामी, म्हणजे मी व्यसनाधीनतेपासून दूर राहीन. थोडक्यात ही आहे भिक्खूंसाठी बेसिक फाउंडेशन रूपी पंचशील. त्यानंतर आणखीन तीन शिला ह्याच्यामध्ये आपण ॲड केली तर ती होतात उपोसत व्रत करणाऱ्यांसाठी, म्हणजे वर्षावासमध्ये आता आपण वर्षावास साजरा करतोय, त्या वर्षावासामध्ये भिक्खू किंवा उपासक काय करतात, उपोसत व्रत करतात. बघा हिंदू धर्मियांमध्ये वेगवेगळ्या देवतांचे उपवास केले जातात, जैन धर्मियांमध्ये याच मान्सूनच्या पिरियडमध्ये चातुर्मास साजरा केला जातो. त्याच्यानंतर मुस्लिम बांधव बघा मोहरम आपलं रोजा साजरा कर म्हणजे रोजा पाळतात, तर बौद्ध धर्मामध्ये काय पाळलं जातं, उपोसत व्रत पाळलं जातं. आणि उपोसत व्रतामध्ये भिक्खू किंवा उपासक आणखीन तीन शील पाळतात आणि ती कटाक्षाने पाळावीत असा धर्मामध्ये विचार आहे. तर तीन शील कोणती, विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समाधियामी, म्हणजे मी अवेळी जेवण करणार नाही, म्हणजे जेवणाच्या वेळा त्याच्यामध्ये डिसायडेड आहेत. त्याच्यानंतर नच्च गीत वादित विस्सुक दस्सना मालागंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाना वेरमणी सिक्खापदं समाधियामी. आता हे खूप मोठं आहे खरं तर. नच्च गीत वादित म्हणजे काय, नाच गाणी वाजवणे, तमाशा किंवा मनोरंजनात्मक ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यापासून अलिप्त तर राहायचंच आहे ह्या काळामध्ये मी सांगते. त्याचप्रमाणे सुगंधी द्रव्ये, अत्तर, विभूषण, अलंकार ह्या गोष्टीही वर्ज्य करायच्या आहेत ह्या काळामध्ये असं त्यांनी सांगितलं आहे सातव्या शिलाच्या रूपाने. आता आठवं शील आहे उच्चासैना महासैना वेरमणी सिक्खापदं समाधियामी, म्हणजे काय, म्हणजे उच्च आसनावर बसायचं नाही,
गादीवर बसायचं नाही, त्यांनी का होतं ह्या उपयोजन काय हे सांगण्यामागं तथागतांचं, तर आपल्याला गादीवर बसल्यामुळे झोप येते, तंद्री लागते, त्याच्यामुळं आपण अलर्ट राहावं, उपवासाच्या उपोषणव्रताच्या दरम्यान आपण अलर्ट राहावं म्हणून भगवंतांनी हे आठवं अष्टशील म्हणून दिलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला पंचशील सांगितलं, अष्टशील काय असतं ते सांगितलं, पंचशील पर्टिक्युलरली उपासकांसाठी, उपासिका उपासकांसाठी, आणि अष्टशील पर्टिक्युलरली भिक्खूंसाठी असतं. आणि पंचशील हे काय मेजर शील आहे. पंचशीलानंतर आर्य अष्टांगिक मार्ग त्यांनी त्या प्रवचनामध्ये एक्सप्लेन केला होता. आता पुढची पारमिता आहे ती दान पारमिता आहे. दान म्हणजे काय तुम्ही म्हणाल? दान म्हणजे देण्याची प्रवृत्ती. काय आर्थिक दान? आर्थिक दान तर तो दानाचा एक प्रकार आहेच, पण आर्थिक दानाव्यतिरिक्त इतरही दान आहेत. आपल्याला माहिती आहे अनेक जण रक्तदान करतात, अनेक जण नेत्रदान करतात, आपल्या अवयवांचं दान करतात, काही जण मेडिकलच्या स्टडीजसाठी स्वतःचं देहदान पण करतात. पण भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये सर्वश्रेष्ठ दान कशाला म्हटलं असेल तर ते धम्मदानाला. धम्मदान म्हणजे पण काय परत आर्थिक दान नाही. धम्मदान म्हणजे तुम्ही जर एखादं प्रवचन देताय, एखादं व्याख्यान देताय, किंवा तुम्ही श्रवण जरी केलं, म्हणजे ऐकलं जरी एखादं व्याख्यान, एखादं पुस्तक वाचलं, कुणाला चार गोष्टी सांगितल्या धम्माच्या, या सर्व कशामध्ये काही लोक जागच्या जागीच होते, स्थिर होते. मनाची तटस्थता, स्थिरता म्हणजे उपेक्षा. आणि एखादी वाईट गोष्ट आपल्या बरोबर घडली तर आपण लगेच ती गोष्ट सोडून दुसऱ्या मार्गाला न लागता त्यामध्ये सातत्य, संयम, चिकाटी ठेवत सतत प्रयत्नशील राहायचं, म्हणजे उपेक्षा पारमिता आपण दृढ करू शकतो. खचून जायचं नाही, आजारपण आलं काही आलं तरी खचून जायचं नाही. इथं मला अजून एक नमूद करावं असं वाटतं की असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल नहीं होते नींद चैन त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि याच्या उलट सफलता, असफलताच्या उलट सफलता. सफलता एक चुनौती है, सॉरी, सफलता उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सफलता उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि या हौसलेला काय असतं? हौसलेला काय लागतं? उपेक्षा. हौसलेला म्हणजे काय? आशेला. आशेला आपण जर उपेक्षेची साथ दिली तर आपलं यश कोणीही राहू शकत नाही. किती संकट येऊ, किती काय येऊ, कोणी आपल्याला डिस्टर्ब करू शकत नाही. त्याच्यानंतर एक महत्त्वाची पारमिता आहे नैष्क्रम्य. नैष्क्रम्य म्हणजे काय? तर ऐहिक सुखाचा त्याग. हे जे मटेरियलिस्टिक वर्ल्ड आहे, म्हणजे भौतिकतावादी जे जग आहे सध्याचं, या जगामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, कामवासना, विषयवासना, यांच्या आहारी जायचं नाही, अटॅचमेंट ठेवायची नाही. किस्सा गौतमीचा एक इथे मी किस्सा, म्हणजे जातक कथेमधील एक कथा सांगू इच्छिते. किस्सा गौतमी ही भगवान बुद्धांच्या काळामधील एक उपासिका होती. तिच्या मुलाचं निधन झालं होतं, त्यामुळे ती इतकी व्याकुळ झाली होती की तिला सैरभैर झालं होतं, काय करावं काय सुचत नव्हतं, इतकं तिला अतीव दुःख झालं होतं. तर कोणीतरी तिला सांगितलं की जा, तथागत भगवान बुद्ध तुला काहीतरी मार्ग सांगतील. तर तथागत भगवान बुद्धांकडे ती गेली आणि म्हटली, तथागत काही करा आणि माझ्या मुलाला तुम्ही परत आणा, तो आता या जगात नाही आहे. तथागत काय म्हणले की तू एक काम कर की या राज्यामध्ये प्रत्येक घरात जा आणि त्या प्रत्येक घरामधून जाऊन मोहरीचे दाणे आण, मला मोहरी आण म्हण. पण अशाच घरातून आणायचे ज्या घरातून एकही मृत्यू झालेला नाही. तर मी ती जाते, प्रत्येक घरामध्ये कोणाचा कोणाचा मृत्यू झालेला असतो, त्यामुळे तिला मोहरी काय मिळत नाही. मग ती परत तथागतांकडे येते. मग तथागत तिला विचारतात, आणले का मोहरीचे दाणे? मग ती म्हणते, नाही मला नाही मिळाले, कारण कुणाच्याच घरी मृत्यू, म्हणजे अशी एकही व्यक्ती नाही की जिचा मृत्यू झाला नाही. मग तथागत, मग तिला रिअलाईज झालं, नंतर तिला कळलं की आपण असं एकटं नाही आहोत, कोणाचं ना कोणाचं कोणीतरी गेलेलंच आहे, आपण असं ह्या जगामध्ये एकटं नाही आहोत. त्यामुळे तिला वास्तविकतेचं, ह्या जीवनाचं रहस्याचं भान झालं आणि म्हणून ती मग परत स्थिर झाली. तिला भगवान बुद्धांनी नंतर धम्मोपदेश केला आणि ती नंतर धम्मामध्ये रुजू झाली, संघामध्ये रुजू झाली. म्हणजे अशा प्रकारे तथागत भगवान बुद्ध प्रत्येक व्यक्ती सापेक्ष त्यांना समजावून सांगायचे, त्यांचं दुःख दूर करायचे.
आणि मी जे सांगितलं नैष्क्रम्यमध्ये काय की निराशावादी वाटू शकतं लोकांना की हे करायचं नाही ते करायचं नाही, म्हणजे गरज नसताना आपण एसी आणतो, स्वतःच्या गाड्या म्हणजे बस असताना सुद्धा आपण स्वतःच्या गाड्या वापरतो, प्रायव्हेट व्हेकल वापरतो, पब्लिक ट्रान्सपोर्ट असताना सुद्धा, म्हणजे या गोष्टी कशा आहेत, चैनीच्या वस्तू आहेत, चंगळवादी गोष्टी आहेत. ह्या गोष्टींचा जेवढा कमीत कमी वापर करता येईल तेवढा करायचा, जेणेकरून नैष्क्रम्य ही पारमिता आपण दृढ करू शकतो. त्याच्यानंतर येते ती वीर्यपारमिता. वीर्यपारमिता म्हणजे काय? पुरुषार्थ, मोठा पराक्रम. तर इथे स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून वीर्यपारमितेला घ्यायचं नाही, म्हणजे मेल चॉव्हनिझम, पुरुषप्रधान संस्कृती असं काही नाही. स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून वीर्य या गोष्टीला घ्यायचं नाही. तर वीर्य म्हणजे काय? सम्यक प्रयत्न, यत्किंचितही माघार न घेता हाती घेतलेले काम दृढ निश्चयाचं आपण तडीच न्यायचं, म्हणजे काय? वीर्य. आता भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये वीर्याला इतकं महत्त्व आहे की इवन तथागत भगवान बुद्धांना पण अनेक शत्रू, मनात वाईट विचार येत होते. म्हणजे त्यांनी जेव्हा ते ध्यानाला बसले होते बोधिवृक्षाखाली, तेव्हा त्यांना माररूपी मिथ्या विचार त्यांच्या मनावर आघात करत होते की तुम्ही ध्यान करू नका, तुम्ही परत मुख्य प्रवाहात या, तुम्ही संन्यास मार्गाला लागू नका, हे सगळं जग बघा आहे किती सुंदर आहे, असे मार विचार, निगेटिव्ह विचार भगवान बुद्धांच्या मनात येत होते जेव्हा ते ध्यान करत होते. परंतु भगवंतांनी यावर विजय मिळवला, या सगळ्या विकारांवर विजय मिळवला, षड विकारांवर विजय मिळवला आणि नंतर सम्यक संबोधी प्राप्त केली. म्हणजेच त्यांनी वीर्य रूपी मोठा पराक्रम प्राप्त केला, मोक्षप्राप्तीचा, निर्वाण प्राप्तीचा. आणि या मार्गामध्ये आपल्याला अनेक अडथळे येतात, प्रत्येक क्षेत्रात बघा अनेक अडचणी, अनेक समस्या असतात, पण त्यातूनही आपण मार्ग काढून आपला संकल्प तडीस न्यायचा असतो. म्हणूनच तुफानों में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, दुनिया को जीतने का हौसला रखो यारो, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. संकल्प तडीस न्यायचा, कितीही आपल्याला अडथळे आले तरी हार मानायची नाही, त्या माररूपी शत्रूंना आपण पळून लावायचं. हे थोडक्यात या पारमितेमधून त्यांना सांगायचं होतं. त्याच्यानंतर येते ती शांती पारमिता, खांती पारमिता असंही त्याला म्हटलं जातं. शांती म्हणजे काय? मनशांती. तो पण एक दृष्टिकोन, ॲस्पेक्ट झालाच, परिप्रेक्ष्य झालाच, पण शांतीच्या व्यतिरिक्त काय? संयम, क्षमाशीलता, मौन, मनाची शांतता इत्यादी सर्व गोष्टी कशामध्ये येतात? शांतीमध्ये येतात. आणि आपल्याला भगवान बुद्धांनी शांती मिळवण्यासाठी काय सांगितलेलं आहे? आनापान ध्यान, जे आपण थोड्या वेळापूर्वी केलं, त्याच्यानंतर पुढची पायरी विपश्यना, इत्यादी सर्व गोष्टी केल्यानंतर आपण शांती पारमितेला दृढ करू शकतो. आणि चित्त एकाग्र नसेल तर आपलं चित्त एकाग्र नसेल तर आपण ना पंचशीलाचं पालन करू शकतो, ना आर्याष्टांगिक मार्गामधल्या सम्यक दृष्टीचं पालन करू शकतो, ना दहा पारमितांचं तर आपण विचार पण करू शकत नाही जर आपलं चित्त एकाग्र नसेल तर. कारण भगवान बुद्धांचा धम्म इतका व्यापक आहे की वेळोवेळी आपल्याला फान राखावं लागतं की आपण काय करतोय, काय बोलतोय, काय खातोय, कुठे जातोय, एवढं बारीक निरीक्षण आपल्याला ठेवावं लागतं. त्यासाठी आपल्याला चित्त एकाग्र करावं लागतं, शांती पारमिता दृढ करावी लागते. शांत चित्ताने कुठल्याही गोष्टी आपण तडीस नेऊ शकतो. त्याच्यानंतर येते ती सत्य पारमिता. सत्य पारमिता ही सर्व धर्मांमध्ये महत्त्वाची पारमिता म्हणून मानली जाते, म्हणजे महत्त्वाचं मूल्य म्हणून मानलं जातं. तर जैन धर्मामध्ये पण तुम्हाला माहिती असेल, जैन महावीरांनी काय सांगितलं आहे? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. म्हणजे त्यांनी पण सत्याला अनन्यसाधारण खूप असं महत्त्व दिलेलं आहे. महात्मा गांधीजींनी पण सत्य आणि अहिंसा याच्यावर भर दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण सत्याप्रती नेहमीच आपली निष्ठा बाळगलेली आहे. आणि आपण पण आपल्या धम्मामध्ये पंचशिलामध्ये पहिलं शील जे आहे, पानाती पाता वेरमणी सिक्खापदंग समाधी आम्ही, म्हणजे मी खोटे बोलणार नाही, म्हणून आपण सत्यपारमिता अशी अशा प्रकारे आपण दृढ करत असतो, वारंवार तिचं स्मरण करत असतो. त्याच्यानंतर येते आठवी पारमिता, ती अधिष्ठान पारमिता. अधिष्ठान म्हणजे काय? दृढ निश्चय. आपण बघा कुठला पण निश्चय करतो पण लगेच आपल्याला बोर व्हायला लागतं. मुलं बघा, मी 10 तास अभ्यास करणार, मी 12 तास अभ्यास करणार, आणि थोड्या वेळानंतर 1-2 दिवस झाला की त्यांचा उत्साह कमी होतो. म्हणजे तो निश्चय कसा राहतो? त्यांचा डळमळीत निश्चय राहतो, दृढ निश्चय राहत नाही. आता तथागतांचं इथं उदाहरण मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं की जेव्हा त्यांनी 6 वर्षांच्या खडतर तपश्चर्येनंतरही त्यांना जे अपेक्षित ते मिळालं नाही तरी ते खचले नाहीत. त्यांनी काय म्हटलं की आता इथे मी बोधिवृक्षाखाली बसतो आणि जोपर्यंत मला जे पाहिजे ते मला मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणारच नाही. माझं
रक्त सुकला तरी चालेल, म्हणजे माझ्या पाठीचं आणि पोटाचं मांस एकत्र आलं तरी चालेल, माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण मी इथून निर्वाण प्राप्ती केल्याशिवाय, सम्यक संबोधी प्राप्त केल्याशिवाय उठणार नाही. याला म्हणतात अधिष्ठान. म्हणजे आपण जे पण संकल्प करू ते कसे असले पाहिजेत, एकदम पक्के, शेवटपर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचवणारेच असले पाहिजेत. आणि म्हणूनच ते शेवटी त्यांनी मग काय केलं, 4 आठवडे ध्यानमग्न राहिले ते. आणि शेवटी मग त्यांना मिळालं, मारावरही विजय प्राप्त केला आणि जे पायरे असतात बुद्धत्वाच्या त्याही प्राप्त केल्या. 4 म्हणजे 6 वर्ष संघर्ष तो केलाच, पण अधिष्ठानाच्या जोरावर 4 आठवड्यात त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली हे आपण इथं जाणून घेतलं पाहिजे. आणि शेवटच्या 2 पारमिता म्हणजे कुठल्या, करुणा आणि मैत्री. करुणा आणि मैत्री इतक्या महत्त्वाच्या पारमिता आहेत ज्याच्या कारणामुळं बौद्ध धम्म हा जागतिक स्तरावर पसरलेला आहे. तथागत भगवान बुद्धांना काय म्हणतात, महाकारुणिक म्हणतात. आणि त्यांची करुणा कशी होती, व्यापक होती, म्हणजे ती फक्त मानव प्राण्यांपुरती मर्यादित नव्हती, ती सर्व जीवजंतू, अदृश्य व्हायरस, बॅक्टेरिया, पॅरासाइट्स, प्रोबायोटिक, सगळ्या प्राण्यांसाठी ती करुणा होती. इवन कोरोना जरी आला असता तरी कोरोनाला तथागत भगवान बुद्धांनी हाकलं नसतं, इतकी त्यांच्यामध्ये अगाध करुणा होती. आणि इथे मला एक धम्मपद नमूद करावं असं वाटतं, नाही वेरेन वेरानी संमंती द कुदाचन, अवेरेने च संमंती ये सधम्मो सनंतनो. म्हणजे वैराने वैर शमत नाही, ते अवैरानेच शमते. सर्वांप्रती आपण करुणा मैत्री बाळगली पाहिजे असं भगवंतांनी वारंवार आपल्या धम्मोपदेशात भिक्कूंना आणि उपासकांना पारमितांच्या रूपी सांगितलेलं आहे. अशा या 10 पारमिता आहेत, शील, दान, उपेक्षा, नैष्क्रम्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री. तर या 10 पारमिता म्हणजे काय, पूर्णत्वाच्या अवस्था, जीवनाची परिपूर्णता, 10 पारमिता असं मी या व्याख्यानाला आजच्या शीर्षक दिलेलं आहे. आर्य अष्टांगिक मार्ग संपन्न झाल्यानं, म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन केल्यानंतर आपण 10 पारमितांकडे वळूया असं एखाद्याला वाटू शकतं, पण हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. 10 पारमिता, 4 आर्यसत्ये, पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. प्रत्येकाची नाळ एकमेकांशी जुळलेली आहे, त्यांच्यामध्ये आंतरसंबंध आहे. त्यामुळे सम्यक दृष्टीचं जरी आपण पालन करत असू तरी आपण आठवायचं, आपण सत्य पारमिता पाळली आहे का, आपण अधिष्ठान पाळले का, आपण नैष्क्रम्य पाळत आहोत का, वारंवार स्वतःला आठवण करून द्यायची की हां आता मी बरोबर ट्रॅकवर आहे, आपल्यालाच आपलं नंतर जाणवू लागतं. आणि 10 पारमितांचं तुम्ही पालन केलं, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन केलं, पंचशीलाचं पालन केलं, 4 आर्यसत्य तुम्ही समजून घेतली, तर तुमच्या जीवनामध्ये अतिशय आनंद येऊ शकतो हे मी ठामपणे सांगू शकते. म्हणूनच इथे मला म्हणावंसं वाटतं, आयुष्य खूप छान आहे, थोडं लहान आहे, रडतंच काय वेड्या, लढण्यात छान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान आहे, जगणं निरर्थक भणणारा बेईमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावंही लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं. तथागत भगवान बुद्धांचा धम्म एवढा सुंदर आहे, त्याचं पालन आपण आवर्जून करा. या कलियुगामध्ये माहिती अनेक गोष्टी, त्या काळामध्ये जशी भगवान बुद्धांच्या काळामध्ये जेवढ्या तन्मयतेने हा धम्म पाळला जात होता तेवढा आज पाळला जात नाही. तरीसुद्धा आपण वारंवार स्वतःला सांगायचं की आपण पंचशिलाचं पालन करतो आहे का, अष्टांगिक मार्गाचं पालन करतो आहे का, वारंवार कटाक्षाने स्वतःवर लक्ष ठेवायचं. जसे उमलते फूल आपल्यातील सुगंध इतरांसाठी उधळून देते, परोपकारी झाडे औदार्य बुद्धेने आपल्यातील सुमधुर फळे इतरांना चाखवायस देतात, मेघ आपल्या कृपेचा वर्षाव चराचरावर करतात, सूर्य आपल्या किरणांनी प्रकाशाची उधळण करतो, तर चंद्र आपल्या सुमधुर चांदण्यानं जगालो सुखावतो. जीवनातील आदर्श काय असावा हे निसर्गातील गुरु आपल्याला सांगतात. ज्यांचा अहंभाव बळून पडतो, ज्यांना लोककल्याणाची अविरत ओढ आहे आणि जे दुसऱ्यासाठी आपल्या आयुष्यातील क्षणाक्षण जगतात त्यांनाच खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ कळाला असे म्हणावे लागले. आणि हा जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी 10 पारमितांचं पालन करा. इथे मी तुम्हाला नम्र विनंती करते आणि आजच्या व्याख्यानाची संधी दिल्याबद्दल पुन्हा मी आयोजकांचे आभार मानते. धन्यवाद. सर्वांना जय श्री. अतिशय चांगल्या आणि सोप्या भाषेत दिलेल्या वेळात आजचे वक्ते यांनी 10 पारमिता या विषयावर जी माहिती सांगितली आहे त्याबद्दल सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार मानावे.
तसेच आपल्या संघाचा छोटा उपासक सुधांशु कमलेश गायकवाड स्वतंत्र निर्मत त्याचे भाषण करणार आहे. सर्वांना मानाचे जय भीम. माय नेम इज सुधांशु कमलेश गायकवाड एंड आई एम स्टडिंग थर्ड स्टँडर्ड. फर्स्ट ऑफ ऑल आय विश यू अ व्हेरी व्हेरी हॅप्पी इंडिपेंडन्स डे. आय फील ग्रेट प्राऊड टू प्रेझेंट दिस स्पीच. दिस डे इज अ मोस्ट इम्पॉर्टंट डे फॉर ऑल ऑफ अस बिकॉज ऑन दिस डे 1947 वी गॉट इंडिपेंडन्स फ्रॉम द ब्रिटिश रूल. अवर ग्रेट फ्रीडम फायटर लाईक महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय अँड मेनी अदर्स डिवोटेड देअर लाईफ एंटायर ऑफ इंडिपेंडन्स ऑफ अवर कंट्री. टुडे वी आर फॉर्च्युनेट देअर बॉर्न ऑन इंडिपेंडन्स कंट्री. There are fundamental rights to of independence of our country. Friends, we all know that no nation is perfect. It needs to be made perfect. So it is our responsibility sincerely perform duty and progress together. Thank you. Jai Hind. आपल्या संघाचा छोटा उपासक सुधांशु कमलेश गायकवाड यांचा सत्कार माननीय प्रमुख वक्ते कुमारी श्रद्धा रवींद्र पवार आणि माननीय अध्यक्ष भालेराव सर आणि माननीय रघुनाथ कांबळे सर हे करतील. काही महत्त्वाच्या सूचना आहेत ते पवार आदरणीय पवार सर देतील. आज आपल्या चक्रवर्ती सम्राट अशोक संघाच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतील हे पाचवं पुष्प आणि हे पाचवं पुष्प आज आपल्याच संघातील बाल उपासिका कुमारी श्रद्धा पवार हिने जीवनाची परिपूर्णता 10 पारमिता या विषयावर खूप सुंदर विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. खरं तर आपण बाहेरचे अनेक वक्ते बोलवतो आणि ते वक्तेही या ठिकाणी बोलतात, आपली मुलं बोलतात, मुली बोलतात, आपल्या महिला बोलतात आणि त्यावेळेस आपल्या कुणीतरी महिला घडत आहेत, मुली घडत आहेत आणि धाडसाने पुढं येऊन नुसत्याच बोलत नाहीत तर त्या अभ्यासपूर्ण देखील बोलत आहेत. हा एक आपल्या संघासाठी अतिशय आनंदाचा भाग आहे. खरं तर प्रत्येक ठिकाणीच या गोष्टी घडत असतात परंतु आज श्रद्धाने सुद्धा हा विषय खूप अवघड आहे कारण तो पूर्णपणे एक डीप विषय आहे 10 पारमिता. परंतु तिच्या बुद्धीला जे वाचनामध्ये आलं तिने वाचलं, अभ्यासलं आणि तिला जे सांगावंसं वाटलं ते तिने अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर मांडणी केलेली आहे. त्याच्याबद्दल आपण प्रथमतः तिला जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये तिचं कौतुक करूया. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आपल्या आजच्या कार्यक्रमाचं संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रक्षेपणसुद्धा या ठिकाणी नंतर यूट्यूब चॅनलवर होणार आहे. साप्ताहिक बोधिसत्व हा जो चॅनल आहे या चॅनलवर आदरणीय प्राध्यापक अरुण दळवी सर जे त्या चॅनलचे संस्थापक आहेत त्यांच्या मिसेससुद्धा या ठिकाणी प्राध्यापिका आहेत. आणि विशेष म्हणजे हा चॅनल आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित करणाऱ्या महामानवांच्या विचारांना जितकं जास्तीत जास्त प्रचारित करता येईल, भारतीय संविधान जितक्या ताकदीनं लोकांपर्यंत पोहोचवता येईल त्याच्यासाठी हे दोघंही पतीपत्नी अहोरात्र मेहनत घेतात. आणि जसं आता या ठिकाणी रेकॉर्डिंग चालू आहे तसे अनेक ठिकाणी कार्यक्रम चालू असतात त्याचं रेकॉर्डिंग ते करतात आणि ते रेकॉर्डिंग जी माणसं करतात त्यांच्यासाठी जे काही त्यांना मानधन द्यावं लागतं ते मानधन ते स्वतःच्या पगारातून देतात. ही मोठी अचीवमेंट आहे म्हणून त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवले पाहिजे.
म्हणजे आपल्या समाजामध्ये आपण जे म्हणतो ना तन मन धन वतून काम करणारी माणसं आहेत त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. म्हणून अशा माणसाला आपण कायमच जयभीम घातला पाहिजे आणि त्यांना मानवंदना दिली पाहिजे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते उपस्थित आहेत तर त्यांचा या ठिकाणी सन्माननीय अध्यक्षांनी झाला. अरे वा व्हेरी गुड. सन्मानांची त्यांना अपेक्षा नसते ते म्हणतात सर हे गुच्छ हार तुरे वगैरे याच्यावर खर्च नका करत जाऊ. परंतु त्याच्यावर खर्च आपण केल्यामुळं जे गुच्छ विकतात हार विकतात त्यांच्या परिवाराला आपला थोडा का वेळा हातभार लागतो आणि आपण या ठिकाणी आपल्या लोकांचं कौतुक देखील करतो म्हणजे दुहेरी फायदा त्याच्यातून होतो. म्हणून हा सगळा या ठिकाणी आपल्याला प्रपंच करायचा असतो. बाकी काही दुसरं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे अतिशय चांगल्या गोष्टी आपल्याला संघामध्ये घडत आहेत. आजसुद्धा खोबरागडे साहेबांच्या घरी परित्राणपाठ गाथेचं पठण झालं. संघातल्या सगळ्याच लोकांना त्यांनी निमंत्रित केलं होतं आणि मला आनंद वाटला की परित्राण पाठ गाता आपल्या धम्मामध्ये पहा प्रत्येकाच्या धम्मामध्ये या ठिकाणी कुठं ना कुठं प्रत्येकाच्या आस्था असते आणि लोक कितीतरी मोठमोठाले कार्यक्रम करतात. आपल्यासुद्धा घरी आपण अशा वर्षावास काळामध्ये परित्राण पाठ गाथेचं पठण करावं. आपल्या चार बौद्ध बांधवांना आमंत्रित करावं आणि त्यानिमित्ताने त्यांना धम्मदेशना कशी मिळेल अशा प्रकारचा देखील आपण नेहमीच प्रयत्न करावा. आणि विशेष म्हणजे त्यांनी जवळजवळ 100 दिवस लोकांचं घरातल्याच लोकांनी सगळं जेवण बनवलं होतं सर. घरातल्याच लोकांनी म्हणजे एवढ्या चपात्या ती छोले बटाट्याची भाजी पुन्हा ते घरी बनवलेले लाडू कढी वरण भात इतका सुंदर स्वयंपाक त्यांनी बनवला होता. मी म्हटलं की इथनं पुढे संघाचं जर कुणाचे कार्यक्रम असतील ना तर केटरिंगची ऑर्डर खोबरागडे साहेबांनी परिवारालाच घेऊन टाकावी. इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी नियोजन केलं होतं आणि घरामध्ये खूप प्रशस्त असं ते बौद्ध स्थान वगैरे गरुडताई वगैरे होत्या. आपल्या लोखंडेताई आडसुळे सर मी भोसले सर जटरा साहेब आम्ही बरेच जण गेलो होतो. आणि तर असं आपण म्हणजे करायला पाहिजे. ही प्रेरणा कशामुळे मिळते आपल्याला? हे आपण जी व्याख्यानमाला वर्षावासाचे कार्यक्रम आपण राबवतो त्याच्यातून ही प्रेरणा मिळते. मग ही प्रेरणा खूप महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी आपण नेहमी सदोदित संघात गेलं पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टी समजतात. आपल्याकडे या ठिकाणी या वर्षावास मालिकेसाठी ज्यांनी ज्यांनी धम्मदान केलेलं आहे त्यांची यादी मी प्रत्येक रविवारी वाचून दाखवत असतो की जेणेकरून ह्या यादीची प्रेरणा घेऊन आणखी आपले बांधव तयार होतील चांगल्या पद्धतीने तयार होतील. म्हणजे असं म्हणत ना की दानाची रक्कम कधी पैशात तोलता येत नाही. कुणी 500 दिले 1000 दिले परंतु जेवढी जास्तीत जास्त रक्कम आपण देऊ शकतो तेवढं या ठिकाणी संघ कार्यासाठी धम्म कार्यासाठी योगदान चांगलं ठरतं आणि त्याचा लोड कार्यकर्त्यांवर कमी येतो. कार्यकर्त्यांना पळायचं पण असतं खुर्च्या पण लावायच्या असतात इकडं जा तिकडं जा सगळंच असतं. शिवाय दानरूपी खिशातले 4 रुपये खर्च करून पण कार्यक्रमाची तोंड मिळवणी करायची असते. ते जगाला सांगून चालत नाही. आपण जर राजकीय लोकांकडे गेलो तर लाखोच्या देणग्या मिळतील आणि पाहिजे तसले कार्यक्रम होतील. परंतु चक्रवर्ती सम्राट अशोक संघाने आत्तापर्यंत आपल्या संघाचं पावती पुस्तक कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या टेबलावर टाकलेलं नाही. किंबहुना अनेक लोकांनी इच्छा प्रकट केली की आमचे पैसे घ्या आमच्यातर्फे जेवण द्या असं करा तसं करा. पण आपण त्यांना नेहमी हे सांगितलेलं आहे की संघामध्ये अजून तरी या ठिकाणी सभासदांच्या वर्गणीतून सगळा कार्यक्रम चालू आहे. आम्हाला ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू. आम्हाला काही नाही दिलं तरी चालेल परंतु चक्रवर्ती सम्राट अशोक संघ आणि भैरवनगर धानोरी परिसरासाठी एक प्रशस्त विहार बांधून द्या हेच काही सगळं काही कल्याणाचा मार्ग आहे. याच्या पलीकडे आम्हाला तुमचा 1 रुपयाही नको. ही भावना दृढ आपली या ठिकाणी आल्यामुळे होते. आपण सर्वजण जसं आज आलेलं आहात तसं प्रत्येक रविवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे. आपणच आपले कार्यक्रम मोठे नाही केले तर कोण करणार? आपण या ठिकाणी दुसऱ्यांचे कार्यक्रम बघण्यासाठी गर्दी करतो. मग टिपऱ्या टिपरे नाचले की काय गर्दी असते. रात्रीच्या 11 वाजू नाही तर 12 वाजू हा आपण ते बघण्यासाठी किती. आणि इथं धम्मश्रवण ऐकण्यासाठी जसे आपण इथं येतोय म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक संघाची एक चांगली बाब अशी आहे की खूप मोठ्या संख्येने आपले इथं लोक उपस्थित असतात त्यांना एक आवड निर्माण झालेली आहे. परंतु जसे आपण आलेलो आहोत तसेच इतर लोकांना आणण्यासाठी देखील जाणीवपूर्वक आपल्याकडून प्रयत्न झाला पाहिजे. मला नेहमी हे सांगायचं मी आजही आदरणीय खोबरागडे सरांच्या घरी बोललो की बाबासाहेबांनी शेवटी जाता जाता सगळ्यांना एक सूचना केलेली आहे
की प्रत्येक रविवारी सहकुटुंब सहपरिवार आपण विहारात गेलंच पाहिजे। तिथं रवींद्र पवार काय बोलतो हे रवींद्र पवार ऐकायला येत नाही कोणी। इथं बहुदाचार्य डी बी भोसले वंदना म्हणतात म्हणून त्यांची वंदना ऐकायला कोणी येत नाही। इथं सिद्धार्थ भोसले सर अध्यक्ष आहेत म्हणून चला आपण जाऊया म्हणून त्याच्यासाठी कोणी येत नाही। आणि त्याच्यासाठी रवींद्र पवार इथं आहे म्हणून मी तिथं जाणार नाही ही भावना चुकीची आहे। सिद्धार्थ भोसले सर इथं आहेत म्हणून मी जाणार नाही, भालेराव सर आहेत म्हणून मी जाणार नाही ही भावना चुकीची आहे। कोण इथं आहे म्हणून मी जाणार नाही, आपण इथं माणसांसाठी येत नाही, तिचं पटत नाही ती तिथं आहे म्हणून मी तिच्या त्या कार्यक्रमात जाणार नाही, माझा आमच्याबरोबर पटत नाही तो त्या कार्यक्रमात येतो म्हणून मी जाणार नाही। बाबा हो हे काय कुणाचा साक्षगंधाचा लग्नाचा कार्यक्रम नाही की ह्याला साडी दिली नाही त्याला साडी दिली नाही, हे मिशन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि भगवान बुद्धांचं, त्याच्याशी कधीही कोणी प्रतारणा करू नये आणि त्याच्यासाठी आपण इथं आलं पाहिजे। रवींद्र पवारला गोळी मारा काय फरक पडत नाही, रवींद्र पवार इथं आला काय आणि गेला काय, परंतु माझे बाबासाहेब तिथं आहेत, माझे भगवान बुद्ध तिथं आहेत, मी नाही गेलो तर मी त्यांच्याशी प्रतारणा करतोय। म्हणून या ठिकाणी आपण संकल्पित झालं पाहिजे, कुठल्याही विहारात जा कुठेही जा पण प्रत्येक रविवारी सहकुटुंब सहपरिवार सहकुटुंब सहपरिवार चाललाय हात आलूत लेफ्ट राईट एकटाच। तेही येतात त्यांना नावं ठेवत नाही त्यांच्या पाठी मग घरची येतील हळूहळू, परत आलं पाहिजे ना। मला नाही मला आज वेळच नाही मिळाला आमकं झालं, अरे बाबासाहेबांनी जर असं म्हणलं असतं की मला नाही वेळ मिळाला तर काय झालं असतं, अरे उकिरड्यावरचा कचरासुद्धा तुम्हाला कुणी फुंकू नसता दिला, कुणीच नसता फुंकू दिला। एवढ्या भारी भारी साड्या आणि एवढ्या भारी भारी कपडे आपण घालू शकलो नसतो, फ्लॅटच्या इमारतीमध्ये राहायचं तर सोडून द्या पण साधी चार पत्र्याची खोलीसुद्धा आपल्या नशिबात आली नसती। मग त्या महामानवांचं मिशन आपण इथं एकत्रित येण्यानेच पुढं जाणार आहे, चार लोकांनी कार्यक्रम करून आणि चार लोकांनी मिशन राबून ते पुढं जाणार नाही, त्याच्यासाठी तरी आपण यावं अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे। आणि आजच्या निमित्ताने या ठिकाणी मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो की खूप चांगल्या पद्धतीने लोक आपल्याकडं देणगी देत आहेत। लॉकडाऊन नंतर आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे, ज्यांनी देणगी दिली त्यांची नावं मी थोडक्यात वाचून दाखवत होता, जास्त वाप करणार नाही आपण प्रत्येक वेळेस ते सांगतच असतो। सन्माननीय हरिश्चंद्रजी लोंढे संपूर्ण गोड पदार्थ, मंगलताई जाधव एक सिलेंडर, लताताई गरुड तेलाचा डब्बा, सहदेवजी मेंढापूर 1000 रुपये, बाजीरावजी पाटाळे 300 रुपये, जगन्नाथ कांबळे 1000 रुपये, भगवानराव कांबळे 500 रुपये, भारतीताई खोब्रागडे 1 तेलाचा डब्बा, अरुण एस मोरे 1000 रुपये, अलकाताई गोतारणे 500 रुपये, सुवर्णताई दोंदे 500 रुपये, दीपालीताई खरात 500 रुपये, संतराम कांबळे 500 रुपये, अशोकराव जाधव 500 रुपये, विश्वनाथ पानसरे 500 रुपये, शोभाताई रघुनाथ कांबळे 500 रुपये, शारदा रवींद्र पवार 1000 रुपये, कामिनीताई रणपिसे 200 रुपये, स्मिताताई धोटे 500 रुपये, हरिश्चंद्रजी कोटलगी यांनी जो आपण कार्यक्रम करणार आहे त्यासाठी जो लागणारा संपूर्ण तांदूळ आहे तो त्यांच्या वतीने ते देणार आहेत, आदरणीय सिंधुताई आगळे 1000 रुपये, मनोरंजनाताई भालेराव 500 रुपये आणि हर्षल अशोक भोसले आणि परिवार यांच्याकडनं 500 रुपयाचं धम्मदान देणगी आपण त्याला म्हणूया आलेलं आहे। या सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया। आणि मला सर्वांना एक आव्हान विनंती करायची की आपण ही जी वर्गणी काढलेली आहे या वर्गणीत कार्यक्रम होईल असं तुम्हाला वाटतं का, म्हणजे जर आपल्याला 200-300 लोकांचा जरी स्वयंपाक करायचा असेल, हॉल घ्यायचा असेल, काही अनेक वेगवेगळे कार्यक्रम करायचे असतील, तर आतापर्यंत जी वर्गणी समजा 10,000 रुपये गोळा झाले असं पण पकडूया। आणि आपल्याला जे 14 आठवडे व्याख्यान मला करतोय, हार तुरे गुच्छ आमक तमक या सगळ्या गोष्टी आपण करतो, याच्यासाठी हे 10,000 सगळं बजेट होईल असं वाटतं तुम्हाला? मी म्हणतो अजून समजा 10,000 राहिलेल्या लोकांनी दिले 20,000 रुपये तरी कार्यक्रम होणार आहे का सर आपला? नाही होणार। त्याचा काय मार्ग काढायचा तो आपण नंतर काढू, पण आव्हान करणं हे संघाच्या कार्यकारिणीचं काम आहे। फोर्स तर कुणाला करायचा नाही, परंतु अजूनही कुणाला वाटलं की मी दिलेलं दम्मदान मला अजून त्याच्यामध्ये वाढ करायची तर त्याचं स्वागतच केलं जाईल आणि त्या पद्धतीनं पुढचा कार्यक्रम केला जाईल, तर मला ती स्वागत करण्याची सगळेजण संधी देतील अशा प्रकारची मी नेहमीच आशा बाळगतो। आणि संघाला ती अडचण कधी उद्भवलेली नाही आणि ती कधीही येणार नाही अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करतो। पुढच्या रविवारी पुन्हा एकदा नवीन विषयावर एक चांगला विषय घेऊन नवीन वक्ते आपल्याकडे येतील। पुढच्या रविवारचे आभार प्रदर्शन मला दुपारी सांगितलं, खोबऱ्याकडे ताई म्हटलं मला आभार मानायचे, म्हणजे मनाने तयार व्हायला लागले लोक, मला पहिले उठवावं लागायचं की तुम्ही उठा तुम्ही उठा,
बरोबर आहे ना. आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी आणखी कोण स्वतःहून तयारी करतं का मला नाव सुचवू बघा. म्हणजे खोबराकडे ताई म्हटलं मला आभार मानायचे महिलांपैकी, महिलांना संधी देतो आपण. आता कोणाला श्रद्धांजली वाहायची? दोन दे ताई आले आलेत का? दोन दे ताई आलेत का? नाही आल्या का? बरं ठीक आहे. ऋतुजा हां टाळ्या वाजवा ऋतुजासाठी, जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करू. ऋतुजा सूत्रसंचालन करेल आणि आपल्या भारतीताई आभार प्रदर्शन करतील. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ज्येष्ठ सदस्य या नात्याने आपण गायकवाड साहेबांना देऊया. आपले गायकवाड साहेब या ठिकाणी एवढं पायात दुखणं आहे पण कधी एकही रविवार चुकवत नाहीत, इथं येऊन बसतात आणि त्यांचाही धम्माचा खूप चांगला अभ्यास आहे. तर आपण गायकवाड साहेबांना पुढच्या रविवारचं अध्यक्षपद देऊया. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये या सर्वांना आपण मनापासून कौतुक करूया. आणि माझ्या बहुतांश सूचना या ठिकाणी संपलेल्या आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण एक दोन सत्कार करणार आहे, दोन सत्कार करणार आहे. ते कुणाचे सत्कार करणार आहे? आपण आपल्याच दोन कन्यांचे सत्कार करणार आहे, एक श्रद्धा आणि दुसरी आपली श्रावस्ती. त्यांना या ठिकाणी त्यांचे सर्टिफिकेट्स मिळालेले आहेत. पुढच्या रविवारी कुणाचं येऊ सर? अच्छा आपले आदरणीय भोसले सर यांच्या परिवाराच्या वतीनं, म्हणजे अशोकराव भोसले आणि परिवार यांच्या वतीनं या ठिकाणी पुढच्या रविवारी खीरदानाचा कार्यक्रम होणार आहे. तर तशी सूचना मी त्यांना देतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आदरणीय रघुनाथ कांबळे सर आणि परिवारांनी आज आपल्याला जो अल्पोपहार दिलेला आहे त्यांचा सत्कारही आपण करणारच आहोत. तर त्या सगळ्या सूचना मी याच्याकरता सांगतो की पुढचे जे सत्कार आहेत ते आपल्या ताईंना मंजूताईंना मी सांगतो की आपल्या श्रद्धा आणि श्रावस्तीचा आपण त्यांना जे सर्टिफिकेट्स मिळालेले आहेत ते सर्टिफिकेट्स आणि पुष्पगुच्छ देऊन पहिल्यांदा आपण श्रद्धाचा करूया, नंतर श्रावस्तीचा करूया, त्याच्यानंतर कांबळे परिवाराचा देखील आपण सत्कार करूया. तर पुढचं सूत्रसंचालन आदरणीय मंजूताई यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आपल्या संघाचे श्रद्धा आणि सबुरी यांचा सत्कार आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संघाचे अध्यक्ष सर करतील. तसेच संघाचे श्रद्धा आणि सबुरी यांची आई शारदा पवार यांना मी विनंती करते व त्यांची आजी यांनाही मी विनंती करते की त्यांनी यावे. त्याच्यानंतर विश्वनाथ पानसरे याच्याकडून श्रद्धाला 500 रुपये बक्षीस. नंतर एक मिनट मी सरांची नात अनया ही छोट गाणं गाणार आहे. तसेच आणियाचे सत्कार माननीय संघाचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सर करतील. मानवी मूल्यांचं कर्तव्य काय पाहिजे? कोण आहे? परिवर्तन.
तसेच आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी अल्प उपहार दिला आहे असे संघाचे सदस्य माननीय आदरणीय रघुनाथ तांबळेसर परिवारांचा संघाच्या वतीने आजचे प्रमुख पाहुणे तसेच संघाचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी कांबळे परिवारांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. या ठिकाणी कांबळे साहेबांची नात विशाखा उमाकांत कांबळे हिचा आज बर्थडे आहे. आपण सर्वजण वाढदिवसाच्या तिला मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊया. तिला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं, तिचं ज्ञान वृद्धिगत व्हावं, तिच्या हातून आईवडिलांची समाजाची देशाची सेवा घडावी अशा पद्धतीचा आशावाद आपण या ठिकाणी करणार आहोत. हे का कांबळे साहेबांना जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये या परिवाराचं विशाखा हे नाव आपल्या बुद्ध धम्मामधलं आहे आणि खूप सुंदर असं नाव ठेवलेलं आहे कांबळे परिवाराला. त्यासाठी मनापासून धन्यवाद. आपल्या संघाचे ज्येष्ठ बौद्धाचार्य आदरणीय डी बी भोसले सर यांच्याकडून श्रावस्ती आणि श्रद्धा यांचं 100-100 रुपये देऊन कौतुक. आपल्या वर्षावास मालिकेसाठी आदरणीय इंदुमती जगताप यांच्याकडनं 500 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. संघाच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद. आता महत्त्वाचे दोन सत्कार म्हणजे आपला हा कार्यक्रम सदोदित हलता ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते आणि ते काम अतिशय चोखपणे मंजुताई जयंत नागले यांनी पार पाडलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन केलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा मी दोन्ही अध्यक्ष आणि श्रद्धा यांना विनंती करतो की ताईंचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करावा, त्यांना धन्यवाद द्यावेत. या ताई अशी बाजूला हां जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण ताईला. आणि आभार प्रदर्शन करण्यासाठी ज्यांची आज आपण निवड केलेली आहे ती आपल्या संघाची बाल उपासिका कुमारी आर्या गायकवाड हिचं देखील आपण या ठिकाणी कौतुक करणार आहोत. मी आर्याला विनंती करतो की तिने समोर यायचं आहे आणि अध्यक्षांनी तिला या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन तिचं कौतुक करायचं आहे. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण आर्याचं कौतुक करूया. यानंतरचं पुढील सूत्रसंचालन मंजुताई हां या ठिकाणी. आता एक महत्त्वाची गोष्ट झाली की खरं कांबळे परिवाराचा सत्कार झाला पण खरा जिचा वाढदिवस आहे तिचा सेपरेट सत्कार झाला पाहिजे. बरोबर आहे का नाही? हां बघा. तर आपली विशाखा उमाकांत कांबळे हिचा कितवा वाढदिवस आहे सर? 11वा वाढदिवस. तर आपण 11वा वाढदिवस संघामध्ये साजरा करत आहोत. तिला शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण तिचा वाढदिवस साजरा करूया आणि तिच्या भविष्याच्या वाटचालीसाठी मंगल कामना करूया. चला या सर शाल घ्या ती जा पुढे जा या. बघा तिचा ओढणी कोणत्या रंगाची आहे बघा. हा उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. नाव पण छान आहे विशाखा. व्हेरी गुड. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण तिचं अभिनंदन करूया, तिला शुभेच्छा देऊया. यानंतर मी मंजुताईंना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्रसंचालन करावं. संघाचे अध्यक्ष सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो, त्यांच्या कार्यालाही प्रथमतः अभिवादन करतो. चक्रवर्ती सम्राट अशोक संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या 10व्या वर्षाच्या वर्षावासानिमित्त जमलेल्या उपस्थित सर्व उपासक उपासकांचं प्रथमतः स्वागत करतो आणि या वर्षावासानिमित्त आपल्या सर्वांना परिचित असलेल्या श्रद्धा पवार
या मुख्य प्रवक्त्या वक्त्या म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचंही स्वागत, तसंच कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथजी कांबळे यांचंही स्वागत. आज हे पाचवं पुष्प श्रद्धाताईंनी गुंफलं आणि बौद्धकालीन ज्या जीवनगाथा आहे किंवा दहा पारमिता बौद्धांनी सांगितलेल्या धम्मातमध्ये त्याचं विस्तृत असं विवेचन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये असं सांगितलं होतं सुरुवातीला की हे जे आहे हे आज मी जे उभे आहे ते संविधानामुळं आहे आणि संविधानाच्या प्रती त्यांना आपला आदर व्यक्त केलेला आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून आज आपल्या ज्या भगिनी आहेत महिला आहेत या खंबीरपणे उभ्या आहेत. आणि या संविधानाच्या माध्यमातून हीच ज्या संविधानात भगवान गौतम बुद्धांनी ह्या सगळ्या पारमितीचा अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या उल्लेख झालेला आहे त्याचा. त्यातली जी आज सगळ्यात श्रेष्ठ अशी जी दानपारमिता ताईंनी सांगितलेली आहे त्यांनी खरं वास्तविक पाहता त्यांनी आज सर्वश्रेष्ठ दान हे धम्मदान आपल्याला दिलेलं आहे आणि आपणही ते सगळ्यांनी श्रवण केले त्यामुळं ही दानपारमिता खऱ्या अर्थाने आज आपल्याला येथे लागू झालेली आहे. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तथागतांनी वर्षमासाचं जे महत्त्व सांगितलं आणि ताईंनीही सांगितलं आत्ता की वर्षमासामध्ये जी काही नियमावली केली होती की ह्या ज्या गोष्टी आहेत भौतिक सुखाच्या आभूषणं वगैरे ही घालायची नसतील तर त्याच्या पाठीमागं तथागतांचं एक जे कारण होतं जेव्हा त्यांना सांगितलं होतं की ह्या सगळ्या मानवी जीवनाचं दुःखाचं जे कारण आहे ती तृष्णा आहे आणि म्हणूनच वर्षावासामध्ये ह्या भौतिक गोष्टी ज्या तुम्हाला आकर्षित करतात त्या गोष्टीचा त्याग करायला त्यांनी सांगितलं. म्हणजे हळूहळू हळूहळूपासून तुम्ही या तृष्णेपासून अलिप्त होऊन आपल्या सर्वांगीण जीवनाचा विकास करू शकता असं कदाचित तथागतांना सांगायचं असेल. संविधानाचा उल्लेख करताना ताईंनी बाबासाहेबांचं नाव घेतलेलं आहे. सर्वोत्कृष्ट प्रतिष्ठा सार्वभौमत्व जिथं जपलं जातं तिथं लोकशाही रुजली असं मला म्हणावंसं वाटतं. आणि ही लोकशाहीची प्रक्रिया आपल्या संघामध्ये आणि भारतामध्ये बऱ्याच अंशी रुजलेली आहे. या लोकशाहीच्या प्रतिष्ठेसाठी ताईंसारख्या कार्यकर्त्या ताईंसारख्या वक्त्या त्या पुढे येऊन धाडसांनी बोलत आहेत हे त्या लोकशाहीतील प्रतिष्ठेचंच एक गमक आहे. एक त्याचं एक आहे आपलं परिचित्र दिसतं आहे आपल्याला यासमोर. आणि म्हणूनच आज जे ताईंनी विचार व्यक्त केले ते अतिशय उत्कृष्ट व्यक्त केलेले बाबासाहेबांच्या प्रती जो आदर व्यक्त केला आहे त्याबद्दलही त्यांचं धन्यवाद. आणि आपल्या सर्वांना पवारसाहेबांनी जे अनुभव म्हणजे आव्हान केलेलं आहे या आव्हानालाही पवारसाहेब भरघोस प्रतिसाद मिळेल याबद्दल चिंता नसावी. सगळ्यांचा प्रतिसाद आपल्याला मिळेल आणि बाकीचे कार्यकर्ते बी आहेत की स्वतःच्या खिशातही पैसे टाकून हा कार्यक्रम 100% यशस्वी करतील त्यामुळं तुम्ही त्याची चिंता करू नका. त्यात तुम्ही आहात, सगळे आहात आणि संघही आपला यात सामील होईल आणि आपला कार्यक्रम भव्य दिव्य असाच नेहमीप्रमाणे साजरा होईल अशी एक प्रकारची इच्छा व्यक्त करतो किंवा तुम्हाला मी असं आश्वासनही देतो. आणि येथेच थांबतो. जय भीम, जय भारत. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आदरणीय रघुनाथ सर आपले मनोगत व्यक्त करतील. प्रथमतः या विश्वातील सर्व महामानवांना मी प्रथम त्रिवादन अभिवादन करून आज या ठिकाणी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ त्याचप्रमाणे आणि त्या दहा पारमिताविषयी आजचे ज्या प्रमुख प्रवक्त्या कुमारी रवींद्र पवार यांची प्रथम कन्या हिने अगदी प्रत्येक गोष्ट त्यातून आपल्याला उदाहरणासह समजून सांगितली आणि त्याचं स्पष्टीकरण त्या भाषेत की जेणेकरून आपल्याला
विषयी लागणारं खाद्य म्हणजेच आजचं अंमलात येणारं संविधान. या संविधानात जे काही मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्याप्रमाणे आज मी म्हणणारे अगदी विद्वत्तेचे महामेरू म्हणून मिरवत राहणारे परंतु प्रत्यक्षात एका त्यावेळेच्या अगदी दलित समजणाऱ्या परंतु महाप्रकांड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही जी काही घटना लिहून या देशाला समर्पित केली आणि त्याच्या आधारे आज 75 वर्ष भारत न डगमगता पुढे वाटचाल करत आहे तेव्हा आजच्या या संविधान रूपातून ते देखील पवार कन्या हिने अगदी रोजच्या जीवनातली उदाहरण देऊन त्याच्यात आपल्याला समजेल असं सूचित केलं. थोडक्यात आपण दर रविवारी या ठिकाणी वर्षावर्षाच्या कार्यक्रमानिमित्त येऊन वंदनेचा कार्यक्रम वगैरे घेतो, व्याख्यानमाला चालते. मित्र हो, मला माझ्या माहितीप्रमाणे एक आपण जर विचार केला की आपण आठवड्यातला एक दिवस या ठिकाणी या व्याख्यानमालेच्या रूपाने वंदनेत आपण सहभागी होतो, परंतु आपण इतर धर्माचा जर विचार केला, उदाहरणार्थ समजा ख्रिश्चन धर्म असो, हिंदू धर्म असो, मुस्लिम धर्म असो, मी तर असं म्हणण्यापैकी आहे की मुस्लिम धर्मात प्रत्येक दिवशी दिवसातून 5 नमाज केल्या जातात, तर मी तर असं म्हणण्यापैकी आहे की आपण आठवड्यातला एक रविवार आपल्या सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या धर्माचं अनुकरण करून आपल्या पुढील जीवनाची वाटचाल कशी करावी यामध्ये आपण सहभाग घ्यावा. आजच्या या दिवशी मी आपणास आवाहन करतो. त्याचप्रमाणे पवार कन्यांनी जे आपल्या जीवनातले जे सन्मानाचे दिवस आहे त्यापैकी आता आपण प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा सत्कार केला, या देखील आजच्या या दिवशी मी त्यांचं माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आजच्याच 14 ऑगस्ट माझी कन्या विशाखा हिचा देखील आज वाढदिवस आहे, तिला देखील मी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द येथे पुरे करतो. जय भीम. शेवटचा कार्यक्रम आभार प्रदर्शन आपल्या संघाची बाल उपासिका आर्या गायकवाड ती करेल अशी मी तिला विनंती करते. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. चक्रवर्ती सम्राट अशोक संघ आयोजित व्याख्यानमालेमध्ये वर्ष 10वे व पुष्प 5वे आजचा विषय जीवनाची परिपूर्णता 10 पारमिता. या विषयावर आजच्या आपल्याला प्रमुख वक्त्या श्रद्धा रवींद्र पवार यांनी खूप आपल्याला छान मार्गदर्शन केले, त्यांचे मी संघाच्या वतीने खूप खूप आभार मानते. तसेच आजचे आपले अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ सर कांबळे व अल्पपार आयोजक यांचे देखील मी संघाच्या वतीने खूप खूप आभार मानते. तसेच आजचे सूत्रसंचालन करणारे मंजुताई नागले यांनी खूप छान पद्धतीने सूत्रसंचालन केले, त्यांचे देखील मी संघाच्या वतीने खूप खूप आभार मानते. तसेच बाल उपासक सुधांशू गायकवाड यांनी देखील खूप छान स्पीच दिले, त्याचेही मी संघाच्या वतीने खूप खूप आभार मानते. तसेच इथं सगळे उपासक उपासिका यांचे देखील मी संघाच्या वतीने खूप खूप आभार मानते. व्हेरी गुड, छान.